आता आपण घातांकित संख्येची काही उदाहरणं सोडवणार आहोत पहिलं उदाहरण आहे उदाहरण सोडवा आणि किंमत काढा साताचा दुसरा घातांक त्याचा तिसरा घातांक म्हणजे त्याचा घन गुणिले साताचा चौथा घातांक भागिले साताचा नववा घातांक आता इथे जे सगळ्यात पहिल्यांदा दिसतंय की साताचा वर्ग केला आहे आणि त्याचा घन केला आहे असं जेव्हा असतं म्हणजे जेव्हा घातांकाचा घातांक असतो तेव्हा आपण काय करतो त्यावेळेला आपण हा असा नियम वापरतो एचा एम वा घातांक त्याचा एन वा घातांक बरोबर एचा एम एन किंवा एम गुणिले एन असा घातांक मग हा नियम जर वापरला तर आपलं जे पहिलं पद आहे साताचा वर्ग आणि त्याचा घन इथे दोन आणि तीनचा गुणाकार होईल म्हणजे बेतरिक सहा आणि आपल्याला साताचा सहावा घातांक मिळेल म्हणजे आता आपलं उदाहरण काय झालं साताचा सहावा घातांक गुणिले साताचा चौथा घातांक भागिले साताचा नववा घातांक समान पाया जेव्हा असतो त्यावेळेला गुणाकार करताना आपण काय करतो त्यावेळेला घातांकांची बेरीज हो होत असते आपण असा नियम शिकलेलो आहोत मग आता साताचा सहावा आणि साताचा चौथा घातांक यांचा गुणाकार करताना सहा आणि चार यांची बेरीज होईल सहा आणि चार दहा म्हणजेच आपलं उदाहरण असं दिसेल साताचा दहावा घातांक भागीले साताचा नववा घातांक आता समान पाया असताना भागाकार जेव्हा आपण करतो त्यावेळेला काय होतं त्यावेळेला घातांकांची वजा बाकी होते हा पण नियम आपण शिकलेलो आहोत मग हा नियम वापरूया म्हणजे दहा वजा नऊ केल्यावर एक येणार आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे साताचा पहिला घातांक आणि साताचा पहिला घातांक म्हणजेच सात म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सात पुढचं उदाहरण सोडूया पुढचं उदाहरण आहे तीनाचा चौथा घातांक गुणिले दोनाचा पाचवा घातांक भागिले तीनाचा तिसरा घातांक गुणिले आठ आता इथे अंशामध्ये जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की तीन आणि दोन अशा दोन संख्या पाया म्हणून आहेत आणि छेदामध्ये तीन हा पाया आहे पण दुसरा जो पाया आहे तो आठ आहे आता अंशामध्ये तीन आणि दोन आहे मग छेदामध्ये पण तीन आणि दोन असं काही करून घेता येईल का तर करून घेता येईल आठ ही संख्या दोन पाया आहे अशा प्रकारे लिहिता येते कसं काय कारण की दोनाचा घन म्हणजे आठ बे दुने चार दुने आठ असा दोनाचा घन हा आठ होतो मग मी आठाच्या ऐवजी दोनाचा घन असं लिहिलं तर माझं उदाहरण असं दिसणार आहे म्हणजे अंश तसाच राहिला आणि छेदा मध्ये काय आलं तिनाचा घन गुणिले दोनाचा घन आता आपल्याला माहितीये की जेव्हा समान पाया असतो त्यावेळेला आपण भागाकार कर करताना घातांकांची करतो मग तीन पाया असलेल्या संख्यांचा भागाकार कर करू आणि दोन पाया असलेल्या संख्यांचा भागाकार कर करू मग घातांकांची केल्यावर असं दिसेल तीनाचा चार वजा तीन घातांक आणि दोनाचा पाच वजा तीन घातांक चार वजा चा 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 तीन म्हणजे एक आलेले आहेत तीनाचा पहिला घातांक गुणिले दोनाचा दुसरा घातांक किंवा दोनाचा वर्ग दोनाचा वर्ग आहे चार बेदोने चार आणि तीनाचा पहिला घातांक म्हणजे तीन म्हणजे तीन चौक बारा असं आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे या उदाहरणाची किंमत आली बारा पुढचं उदाहरण आहे पाचाचा सातवा घातांक गुणिले एचा दहावा घातांक भागिले पंचवीसचा तिसरा घातांक गुणिले एचा सहावा घातांक आता याच्या आधीची जी आपण उदाहरणं सोडवत होतो तिथे सगळ्या संख्या होत्या सगळे अंक होते आणि तिथे कुठेही चल वापरलेलं नव्हतं आता या उदाहरणामध्ये चल वापरलेलं आहे चल आलं म्हणून काही बिघडत नाही आपण संख्या असताना जसं उदाहरण सोडवत होतो त्याच पद्धतीने हे पण उदाहरण सोडवायचं आहे आपण उदाहरण सोडवूया आता अंशामध्ये कोणकोणत्या संख्या पाया म्हणून आहेत तर पाच आणि ए पण छेदामध्ये मात्र पंचवीस आणि ए अशा संख्या आहेत मग अंशामध्ये आणि छेदामध्ये सारख्या संख्या पाया म्हणून असतील असं काही करता येईल का तर करता येईल काय करता येईल तर पंचवीस ही संख्या पाच हा पाया वापरून लिहिता येईल पंचवीस म्हणजे काय पंचवीस म्हणजे पाचाचा वर्ग मग पंचवीसच्या जागी मी जर पाचाचा वर्ग असं लिहिलं तर माझं उदाहरण असं दिसेल अंश आहे तसाच राहील आणि छेदामध्ये पाच वर्ग आणि त्याचा घन गुणिले एचा सहावा घात असं दिसेल आता आपल्याला नियम माहिती आहे की घातांकित संख्येचा घातांक असेल तर दोन्ही घातांकांचा गुणाकार होतो त्यामुळे पाचाचा वर्ग आणि त्याचा घन याचं उत्तर बेतरीक सहा म्हणजे पाचाचा सहावा घातांक असं दिसेल त्यामुळे आता माझं उदाहरण असं दिसणार आहे की छेदामध्ये पाचाचा सहावा घातांक गुणिले एचा सहावा घातांक समान पाया असला की भागाकार करताना आपण घातांकांची वजाबाकी करतो मग जे समान पाया आहेत त्यांचे वेगळे वेगळे भागाकार करूया म्हणजे पाच पाया असलेला भागाकार वेगळा करू आणि ए पाया असलेला भागाकार वेगळा करू म्हणजे उत्तर येईल पाचाचा सात वचा सहावा घातांक गुणिले चा दहा वजा सहावा घातांक म्हणजेच पाच गुणिले चा चौथा घातांक दहा वजा सहा झाले चार आणि जेव्हा एक संख्या असते आणि एक चल असतं तेव्हा मध्ये गुणाकाराचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं त्यामुळे आपण ह्याचं उत्तर लिहिणार पाच एचा चौथा घातांक